नायलॉन मांजा, वो नायलॉन मांजाचे जे बाकी साहित्य विकणे याच्या संदर्भात जे आहे मान्य उच्च न्यायालयाचे निर्देश आणि पोल्युशन बोर्डचं जो पोल्युशन ॲक्ट आहे त्या ॲक्ट अनुसार मी याच्यामध्ये 144 CRPCची नोटीस काढलेली आहे। याद्वारे नायलॉन मांजा विक्री करणे आणि वापरणे या दोन्ही गोष्टीवर बंदी घालण्यात आलेली आहे। नायलॉन वाकरा मांजाचा वापर करून कोणी पतंग उडवताना आढळल्यास किंवा विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर जी आहे कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे असे कोणतेही पतंग विक्रेत्यांनी जे आहे नायलॉन मांजाची विक्री करू नये असे आम्ही प्रेस नोटसुद्धा दिली, आवाहनसुद्धा केलेले आहे। तरी पण असं जर कोणी आढळलं तर नागरिकांनी याबद्दल डायल 112 तात्काळ माहिती द्यावी किंवा पोलीस अधीक्षक आयुक्त कार्यालयात माहिती द्यावी आणि या संदर्भात सर्व पोलीस स्टेशनला निर्देश दिलेले आहेत तात्काळ कारवाई करण्यासाठी। नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की कोणीही नायलॉन मांजा वापरून पतंग उडवण्यासाठी जे आहे त्याचा वापर करू नये। याच्यामुळे जे आहेत ॲक्सिडेंट होऊन लोकांना जख्मी होण्याचे प्रकार वाढलेले आहेत, तसेच अनेक पक्षी आणि प्राण्यांनासुद्धा याचा नुकसान याच्यामुळे झालेला आहे। त्यामुळे याच्यामध्ये नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि पतंग विक्रेत्यांनी मांजा जे कोणतं असेल दोरी विक्रेत्यांनी यांनी कुठल्याही प्रकारचा नायलॉन मांजा विकू नये।